नमस्ते फ्रेंड्स आज आपण घरच्या घरी फक्त तीनच साहित्यापासून केशर मावा कुल्फी कशी बनवायची ते बघणार आहोत बाहेर ठेल्यावर आणि दुकानामध्ये जशी मावा कुल्फी विकत मिळते तशीच अगदी सेम टू सेम रंग आणि चव देखील आपण घरी आज अशी कुल्फी बनवणार आहोत रेसिपी आवडली तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग वेळ न घालवता पटकन सुरुवात करू या रेसिपीला सगळ्यात पहिल्यांदा इथे आपल्याला अर्धा लिटर फुल फॅट दूध घ्यायचं आहे फुल फॅट म्हणजे म्हशीचं दूध किंवा एकदम ताजं असं गाईचं दूध आपल्याला घट्ट घ्यायचं आहे ते आता एका साईडला तापायला ठेवायचं आहे तोपर्यंत इथे बघा अर्धी वाटी इथे मी साखर घेतलेली आहे साखर आपल्याला कॅरमलाईज करून घ्यायची आहे म्हणजे पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे विरघळल्यानंतर बघा साखरेचा रंगसुद्धा चेंज होतो तर इथे कमी गॅसच्या फ्लेमवर आपल्याला ही साखर कंटिन्युअसली हलवत राहायची आहे आता आपलं दूध देखील तापलेलं आहे आता आपण दुधाचा गॅस बंद करायचा आहे त्याला साई येऊन द्यायची नाहीये साई पूर्णपणे मिक्स करून घ्यायची आहे दुधामध्ये साईची पापडी जी, जी असते ना ती पापडी आपल्याला इथे येऊन द्यायची नाही त्यानंतर बघा आता इथे आपली साखर विरघळायला लागली आहे इथे आपल्याला सतत हे हलवून घ्यायचंय पूर्णपणे साखर इथे आपल्याला विरघळून घ्यायची आहे पाच ते सात मिनिट हो पूर्णपणे इथे साखर विरघळण्यासाठी लागतात कमी गॅसच्या था फ्लेमवरच आपल्याला ही साखर विरघळून घ्यायची आहे बघा आता साखर विरघळल्यानंतर त्याच्यामध्ये केशर ॲड करायचे केशरच्या था ज्या काड्या मिळतात त्या केशरच्या काड्या घालायच्यात त्यानंतर इथे दोन चमचे बघा मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे त्याच्यामध्ये थंड दूध इथे घालायचे दूध थंड करून घ्यायचं आणि ते थंड दूध ह्या कॉर्नफ्लॉवरमध्ये घालायचे आणि मिक्स करून घ्यायचं हे व्यवस्थित त्याच्यामध्ये काही गुठळ्या वगैरे झाल्या असतील तर त्या मोडून घ्यायच्यात अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आपल्याला हे कॉर्नफ्लॉवर मिक्स करून घ्यायचे त्यानंतर आता जे आपण दूध तापवलेलं ते हळूहळू ह्या कॅरेमलाईज साखरमध्ये टाकून घ्यायचंय कारण हळूहळू टाकायचंय जास्त पटकन जर दूध ओतलं तर ते दूध बाहेर येऊ शकतं कढईच्या त्यामुळे अगदी अगदी हळूहळू आपल्याला इथे हे दूध त्या साखरेमध्ये सोडून घ्यायचंय आता तुम्ही बघता इकडे साखरेचं अगदी कडक हे झालेलं आहे पण काहीच काळजी करायची नाही हे पूर्ण जसं आपण हे दूध तापून घेऊ ना कमी गॅसच्या फ्लेमवरती तस तशी ही साखर पूर्णपणे दुधामध्ये ही साखर मिक्स होते आणि आपल्या ह्या दुधाला रंगसुद्धा खूप छान येतो तुम्ही बघू शकता आता हळूहळू ही साखर जी आहे ना कडक झालेली ते पूर्ण याच्यामध्ये विरघळत आहे आणि ही सगळी प्रोसेस आपल्याला कमी गॅसवरच करायची आहे गॅसची फ्लेम कुठेच वाढवायची नाही किंवा फास्ट करायचं नाही आहे गॅस इथे स्लोच ठेवायचा आहे तुम्ही बघू शकता हळूहळू आपलं दूधसुद्धा घट्ट होतं याच्याबरोबर आणि साखरसुद्धा ती पूर्णपणे विरघळली जाते या प्रोसेसला जवळजवळ दहा मिनटं लागतात आपल्याला आता इथे वेलची पावडर घालून घ्यायची एक चमचा गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे आणि ही जी वेलची पावडर दूध साखर आहे ना ते कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचे बघा तुम्ही बघू शकता आता पूर्णपणे साखर इथे विरघळलेली आहे त्यानंतर आता हे जे कॉर्नफ्लावरचं आपण केलं होतं पाणी ते कॉर्नफ्लावरचं याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे कॉर्नफ्लॉवर टाकून झाल्यावरती हे पूर्ण मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आणि जवळजवळ पाच ते सात मिनटं गॅस पुढे चालूच ठेवायचं आहे कारण हे कॉर्नफ्लॉवर कचर असल्यामुळे वडदुखी होऊ शकते तर त्यामुळे असं होऊ नये यासाठी पाच ते सात मिनिटं आपल्याला हे कॉर्नफ्लॉवर आणि हे जे दूध आहे ना ते व्यवस्थित शिजवून द्यायचं आहे त्याला चांगले असे बुडबुडे येईपर्यंत आपल्याला हे शिजवूनच द्यायचं आहे पुढे आता थोडीशी मध्ये चव बघायची बुड़ आहे आपल्या या आईस्क्रीमच्या मिश्रणाची गोड जर कमी वाटलं तर इथे या स्टेजला साखर इथे ॲड करायची आहे बघा आता आपल्या या मिश्रणाला बुडबुडे आलेले आहेत म्हणजे आता हे आपलं जे मिश्रण आहे ते शिजत आलेलं आहे तरी पण आणखी आपण एक दोन मिनटं गॅस पुढे चालूच ठेवायचं आहे हे व्यवस्थित शिजवूनच घ्यायचं आहे बघा आता मी शिजवतच आहे पूर्ण हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे पुढे आणखी आता इथे बघा मी या स्टेजला पूर्णपणे छान अशी उकळी आल्यानंतर इथे गॅस बंद केलेला आहे आणि गॅस बंद केल्यानंतर सुद्धा आपल्याला काय करायचं आहे की हे जे मिश्रण आहे ते कंटिन्युअस आपल्याला हलवतच राहायचं आहे कारण पापडी वगैरे त्याच्यावरती येऊ नये म्हणून आपल्याला ही प्रोसेस करायची आहे कारण थंड झाल्यावरती दुधाला कधी पण साई येते तर साई इथे आपल्याला येऊन द्यायची नाही पापडी येऊन द्यायची नाही कंटिन्युअस आपल्याला हे थंड फॅनच्या हवेखाली हलवून असं थंड करायचं आहे असंच ठेवून द्यायचं नाही असंच ठेवलं तर त्याला पापडी वगैरे येऊ शकते आणि ती आपल्या आईस्क्रीममध्ये मग ते मध्येच कुठेतरी कडक वगैरे लागू शकतं ही प्रोसेस करणे गरजेचं कर आहे पूर्णपणे हे मिश्रण आपण थंड केल्यानंतर काय करायचं आहे की इथे बघा मी दाखवते त्याप्रमाणे अशा आपल्याला आईस्क्रीम मोल्ड घ्यायचे आहेत आईस्क्रीमचे साचे असे बाजारामध्ये मिळतात नसेल तर काही हरकत नाही अशा प्रकारचा छोटा डब्बा जर तुमच्याकडे असेल तर ह्या डब्यामध्ये हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे खूप छान होते ह्या डब्यामध्ये सुद्धा आईस्क्रीमचा शेप खूप छान येतो या प्रकार या प्रकारांपैकी जर तुमच्याकडे कुठल्याच प्रकारच्या साचा किंवा डब्बा नसेल तर तुम्ही प्लेटमध्ये सुद्धा हे ठेवून देऊ शकता फ्रीझरमध्ये अगदी बघा मी दाखवते आता हे साच्यामध्ये असं आपल्याला मिश्रण काढून घ्यायचं आहे थोडं थोडंसं करून खूप छान आईस्क्रीम तयार होते अगदी विकत मिळते तशीच आपली आईस्क्रीम तयार होते अगदी चव आणि रंगसुद्धा त्याच पद्धतीने आलेला आहे आपल्या या मिश्रणाला आता हे सगळं मी काढून घेते साच्यामध्ये हे सर्वच मिश्रण काढल्यानंतर टॅप करून घ्यायचं थोडंसं हे आता बघा अशा प्रकारे झाकणसुद्धा होतं या साच्याला जर असं प्रकारे झाकण नसेल तर तुम्ही काय करायचे की आईस्क्रीमच्या स्टिक ज्या असतात त्या स्टिकसुद्धा याच्यामध्ये लावून घेऊ शकतो आपण फॉईल पेपर लावायचा वरून आणि त्या स्टिकसुद्धा लावायच्या आहेत आता इथेसुद्धा मी हे ज्या हे झाकण लावले ते नंतर ॲडजस्ट नाही झाले बरोबर तर मी आईस्क्रीमच्या काड्यास फॉईल पेपरमधून लावलेल्या आहेत आता हे सेट करून द्यायचं आहे फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवायचं आहे बघा आता आठ ते दहा तासानंतर आपले इथे आईस्क्रीम सेट झालेली आहे फॉईल पेपर अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे आणि बघा आपली आईस्क्रीम खूप छान अशी तयार झालेली आहे आता हे थोड्या वेळ पाण्यामध्ये ठेवायचं आहे अगदी पाच सेकंद म्हणजे अगदी तीन ते चार सेकंदसुद्धा हे पाण्यामध्ये ठेवलं तर थे पुरेसं होतं आता बघा ह्या डब्यामध्ये सुद्धा खूप छान अशी आईस्क्रीम तयार झालेली आहे तुम्ही बघू शकताय खूप पटकन निघते असे स्टीलच्या डब्यामध्ये वगैरे जर थे ठेवली आपण आईस्क्रीम तर खूप पटकन हे निघतं आणि खूप छान अशी आईस्क्रीम तयार होते आता बघा थोडंसं आपण याच्या कडा लूज करून घेऊया त्यानंतर बघा आता आईस्क्रीम आपण काढून घ्यायची आहे प्लेटमध्ये अशा प्रकारे गोल फिरवून आपण आईस्क्रीम काढून घेऊया बघा खूपच छान अशी आईस्क्रीम निघालेली आहे आता आपण ह्या आईस्क्रीमचे दोन असे पीस करून घेऊया दोन तुकडे करून घेऊया बघा खूपच छान म्हणजे तशी विकत मिळते ना आपल्याला कुल्फी गोल आकारामध्ये त्याच आकारामध्ये ही आपली कुल्फी केशर मावा कुल्फी बनवून तयार झालेली आहे अगदी चव देखील तशीच तशी लागते विकतच्या सारखी घरच्या घरीच अशा प्रकारच्या आपण भरपूर अशा आईस्क्रीम बनवू शकतो आणि ते पण घरातीलच साहित्यामध्ये आता बघा ह्या आईस्क्रीम मोल्डमधल्यासुद्धा आईस्क्रीम पटकन निघतायत खूप इझिली निघत आहे हे सगळं अशा प्रकारची केशर मावा कुल्फी घरीच बनवा अगदी टेस्टी होते ही कुल्फी अगदी विकतच्यासारखी बनवून तयार होते तुम्हीसुद्धा ह्या उन्हाळ्यामध्ये ही रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत ही रेसिपी शेअर करा पुन्हा भेटूयास मग अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय फ्रेंड्स